तुम्ही मराठी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे हिरो आहात हे अगदी सत्य परिस्थिती सर्वात जास्त टीआरपी राज ठाकरे टीव्हीवर असले की असतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे तुम्ही कधी या इलेक्ट्रॉनिक मीडियाला तुम्ही कधी या मराठी इलेक्ट्रॉनिक मीडियाला युक्तीच्या चार गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला का खडसवलंय मी हा <laughs> मी अनेक संपादकांशी हा मी विषय बोललेलो आहे अनेक संपादक या गोष्टींशी सहमत देखील आहेत परंतु प्रश्न असा आहे की त्यांच्यामध्ये इतकेही कॉम्पिटिशन आहे आणि मालकाचे लागलेले पैसे मालकाचे लागलेले पैसे त्याच्यामुळे एक तर तुम्ही ते सांगतात तसं करा नाही तर नोकरी सोडा हो हे आपण बघतोय कळलं का आणि त्याच्यातनं ह्या सर्व माझ्या पत्रकार बांधवांना बहिणींना त्यांना ह्या प्रकारच्या गोष्टी कराव्या लागतात जे त्यांनाही पटत नाहीये त्यांची इच्छा नाही आहे पण उगाच लोकांच्या दारात जाऊन उभं राहायचं आणि काहीतरी विज्युअल्स घेत बसायची आणि मला मला मी पण घरातनं बाहेर पडताना माझ्यासमोर कॅमेरेवाले असतात रोज काय ते घरातनं बाहेर पडताना शॉर्ट घ्यायचे मला काही कळतच नाही आपण बीबीसी बघतो कधी कधी सी एन एन बघतो कधी क्वचित कोणी इथे अल जझीरा पण बघत असेल कोणत्याही अशा प्रकारच्या चॅनेलवर त्या त्या देशाच्या इतिहासात पाच पन्नास वर्षापूर्वी शे दोनशे वर्षांपूर्वी काय घडलं आहे त्याच्यावरनं वाद उकरून काढून ते दिवसभर सकाळ ते संध्याकाळ चालवलेले मी तरी बघितलेले नाहीत बी बी सी असेल सी एन एन असेल आपल्याकडे कुठलाही महापुरुष असेल कुठलाही संकल्पना असेल त्याच्यावरती पन्नास वर्षापूर्वीची शंभर वर्षाची एकीकडे सगळेजण मान्य करतायत की जग वेगाने पुढे चालू आहे आणि आपल्याकडे या जुनाट संकल्पना आणि वाद याच्यावरती दिवस दिवस आपण चॅनेलवरती दहन डाळतोय काय त्यांना ते काय करणार त्याला प्रश्न आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये माझ्या मी काही अनेक भाषणामध्ये म्हटलं की राजकीय स्थिती इतकी आपली लयाला गेलेली आहे आजची राजकीय स्थिती हे काही राजकारण नव्हे हे जाती जातींमध्ये तेढ निर्माण करणं आणि महापुरुषांना त्याच्यामध्ये तुम्ही आतमध्ये खेचणं ही काही ही काही पद्धत नाही आणि कसं आहे कोणालाही वाटायला लागले हल्ली हे मी इतिहास तज्ञ आहे कोणीही संदर्भ द्यायला लागला कोणी कशावरती बोलायला लागलं आणि काही चालू आहे मागचा पुढचा विचार नाही करायचा का कारण हे दाखवायला बसलेत हो ना हे चोवीस तास जे दाखवतात ह्यांनी दाखवायचं बंद करावं सगळ्यांची थोबड बंद होतील म्हणजे राजकारण्याना दाखवणं बंद करावं असं म्हणताय तुम्ही ज्या गरजेच्या महाराष्ट्राच्या गरजेचे जे प्रश्न आहेत महाराष्ट्रामधले विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील महाराष्ट्रातल्या शाळांचे प्रश्न असतील महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे प्रश्न असतील इतके प्रश्न आहेत महाराष्ट्रामध्ये की ते सोडून राणे काय बोलले तो राऊत काय बोलला हा काय बोलला आणि ते काय बोलले काय चालू आहे कोणाला काय पडले त्याच्यामध्ये रे पुण्याच्या त्याच भाषणात तुम्ही असं म्हणालात की राजकारण सध्याचं पूर्णपणे उद्विग्न करून सोडणार आहे शंभर टक्के म्हणून मी बोल मी फार बोलायलाच जात नाही हल्ली मी हल्ली तुम्ही बघत असाल तर मी अगदी महिन्याभरात काहीतरी बोललो दोन महिन्यात काहीतरी दो बोललो तर चल म्हणतात मध्येच येतात आणि बोलतात पण त्याचे कारणच हे आहेत